दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. झेडपीच्या शिक्षण विभागात रात्रीस खेळ चाले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र धुडी रात्रीच्या खेळाला लगाम घालणार का? शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक सोनावणे या लाचखोर अधिकाऱ्यांच्या अटकेने सर्वत्र खळबळ माजली आहे. विष्णू कांबळे आणि विजय सोनावणे या लाचखोरांनी शिक्षण विभागाची लखतरं काढली आहे. या सगळ्या लाचखोरांचा कार्यक्रम संध्याकाळी सुरू होतो. सायंकाळी 5 वाजले कार्यालय सुटली की यांची देवाणघेवाण सुरू व्हायची. अख्खी झेडपी बंद झाली की शिक्षण विभागातली ही लाचखोर भूतं सक्रिय व्हायची. त्यांच्या देवाणघेवाणीचा रात्रीस खेळ चाले. रात्रीच्या 10 वाजेपर्यंत त्यांची देवाणघेवाण चालायची. सोनवणे बकरे काटवायचे, सौदे ठरवायचा आणि कांबळ्यांपर्यंत पोहोचवायचा. या मालात कार्यालयातील सगळ्यांचा हिस्सा ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे असायचा. साहेबाला, उपशिक्षण अधिकाऱ्याला, क्लार्कला पण द्यावं लागतंय, त्यामुळे 70,000 नाही होत. साहेबांचं तुम्हीच बघा असं सोनावणे सांगायचा. संध्याकाळ झाली रे झाली की या मंडळींचे काम चालू व्हायचे. व्यवहार ठरायचे, ठरलेल्या व्यवहाराचे कलेक्शन रात्रीच्या अंधारात करायचे. सारा प्रकार खुलेआम सुरू होता. झेडपीच्या आवारात या दरोडेखोरांचा वावर खुलेआम चालायचा. कार्यालयाची शासकीय वेळ संपली की त्यांचे अशासकीय काम तेजीत असायचे. या सर्व दरोडेखोरांच्या वर CEO जितेंद्र धुडी काय कारवाई करणार? या लाचखोरीला लगाम घालणार का? रात्रीस रंगलेल्या या लाचखोरीला लगाम घालणार का जितेंद्र धुडी? हा खरा सवाल आहे.